वळूया पुढच्या बातमीकडे. मनसुख हिरेन याची हत्या काही दिवसांपासून गुढ बनली होती आणि या हत्याकांड प्रकरणामध्ये एनआयएनं सगळ्यात मोठा खुलासा आता केलाय. नेमका काय खुलासा केलाय बघूया त्यावरचा रिपोर्ट. घाबरले म्हणून मनसुखची हत्या. हत्येसाठी 45 लाखांची सुपारी. एनआयएचा मोठा खुलासा. जो डर गया समझो मर गया. मनसुख हिरेन यांच्या रियल आयुष्यात असंच काहीसं घडलं असावं. मनसुख हिरेन घाबरल्यामुळेच त्यांनी जीव गमावल्याचं एनआयएच्या तपासात समोर आलंय. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरासमोरच्या मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. ही कार मनसुख हिरेन यांच्या नावावर असल्याचं तपासात उघड झालं. त्यानंतर मनसुख हिरेन चौकशीच्या फेऱ्यात अडकले. सततच्या चौकशीमुळे मनसुख हिरेन पुरते घाबरले. मनसुख कुठल्याही क्षणी तोंड उघडू शकतात हे लक्षात आल्यानंतर त्यांचा काटा काढायचा कट रचला. त्यांच्या हत्येची 45 लाखांची सुपारी देण्यात आली. मनसुख हिरेनने जर तोंड उघडलं असतं तर सगळंच आपलं काळबेर बाहेर आलं असतं. म्हणूनच मुख्य आरोपींनी सराईत गुन्हेगारांना मनसुखची सुपारी देऊन त्याची हत्या घडवून आणल्याचं आता एनआयएच्या तपासात समोर आलेलं आहे. मनसुख यांचा मृतदेह ठाण्यातल्या रेतीबंदर खाडी परिसरात आढळून आला होता. त्यांनी आत्महत्या केल्याचं भासवण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला, मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. सचिन वाझे, सतीश, मनीष, रियाज काझी यांचा मनसुखच्या हत्येत सहभाग होता. हत्येवेळी संतोष शेलार आणि आनंद जाधव हेही होते. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा या दोघांनी पुरावे नष्ट केल्याचाही आरोप आहे. एनआयएच्या वकिलांनी कोर्टात 4 ते 5 साक्षीदारांना आरोपींनी थमकावल्याचं आता समोर आलेलं आहे. त्यामुळेच हे 4 ते 5 साक्षीदार आपलाही मनसुख हिरेन होऊ शकतो या भीतीने आता एनआयएला सहकार्य करत नसल्याचं समोर येत आहे. कॅमेरा पर्सन अरविंद रावराणेसह सूरज सावंत, साम टी व्ही न्यूज, मुंबई.